नमस्कार, आज आपण कोरोनावर अपडेट करणार आहोत. जळगाव जिल्हा हा गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा हॉटस्पॉट राहिलेला होता, परंतु सध्या 15 दिवसाचा जर विचार केला तर हे चित्र संपूर्ण बदललेले आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 50,926 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली होती, त्यामध्ये 46,715 रुग्णांनी यावर यशस्वीरित्या उपचारादरम्यान याच्यावर मात केलेली आहे व 1,221 रुग्णांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. मित्रांनो, सांगायचा उद्देश इतका आहे की कोरोना अजून गेलेला नाही आहे, दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात नाही आहे. त्यामुळे इंडिया आपतक न्यूजच्या माध्यमातून आपण सर्वांना एक नम्र आवाहन करण्यात येते की कुठेही गर्दी असेल तिथं गर्दीमध्ये काही काम असेल तरच जायचं. नेहमी स्वच्छ साबणाने स्वच्छ हात धुवायचा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सचा वापर करावा, मास्कचा वापर करावा. आपण आपली जर काळजी घेतली तर आपल्यामुळे आपल्या परिवाराची काळजी घेण्यामध्ये मदत होईल. जळगावहून धर्मेंद्र राजपूत, इंडिया आपतक न्यूज, समाचार. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.